किरण स्ट्राइक लगो ने रे भाई आता मात्र पहिलाच चेंडू मला वाटतं उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंचाचा अवांतर चेंडूचा इशारा संघाचं अवांतर या धावेनं खातं उघडतंय बिन बाद एक पुन्हा एकदा किरण स्ट्राईकला असेल तर राजू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा संघाच्या धाव संख्येत भर बिन बाद दोन बिन बाद दोन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी किरण सज्ज स्ट्राइकला असेल तो राजू आरएसए गोटवली संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला पुन्हा एकदा स्ट्राइकला राजू आता मात्र मला वाटतं सुंदर असा चेंडू चेंडू निर्धाव कोपरी इलेवन विरुद्ध दिवाळे इलेवन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. यानंतरचा आपला सामना होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल तो किरण आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं चौकार चौकाराने आपलं वैयक्तिक खातं उघडते राजू संघाची धावसंख्या होते ती सहा बिन बादशा व्हॉलंटियरनी कृपया लक्ष द्यायचंय चेंडू आणण्यासाठी शंकर नचिकेत पुन्हा एकदा किरण आता मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि सुंदर असा जेल घेतलेला निखिल ना आणि राजू याला परतावं लागत आहे. संघाची धावसंख्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद सहा राजू याची धाव जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अमर आता मात्र सलामीला स्ट्राईकला असेल तो डावखुरा फलंदाज सूरज नॉन स्ट्राईकला असेल तो अमर पहिल्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाजी करेल तो किरण आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू वन बाउन्स आणि आज चौकार सूरज यांनी आपलं वैयक्तिक खातं चार या धावीने उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती एक गड्याच्या मोबदल्यात दहा. या षटकातील अजून मला वाटतं दोन चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा किरण स्ट्राईकला असेल तर सूरज मात्र पुन्हा एकदा मला वाटतं एकाच धावेवर समाधान
एक धावनी संख्या पुढं सरकतो तर संघाची धाव संख्या होती 1 गडी बाद 11. या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइकला असेल तो अमर नवीन फलंदाज. आता मात्र इथं जेल जमिनीला दान आणि मला वाटतं अमरेला जीवनदान आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर एक दंत कणसोली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज निखिल. स्ट्राइकला येतो सूरज वैयक्तिक. आता मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू भरपूर उंच आणि मला वाटतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षणच्या बोबदल्यात 2 धावा. दोन धावींनी संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद 13. पुन्हा एकदा निखिल स्ट्राइकला असेल तर सूरज. आता मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 धावांनी संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद 14. 1 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 दंत घनसोली संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 14. तर स्ट्राइकर आहे तो अमर. फलंदाजी करेल तो अमर. या षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज त्रिफलाचित सुंदर असा चेंडू. अमर हा त्रिफलाचित होऊन बाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोपरी 11 विरुद्ध दिवाळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कोपरी व दिवाळे नवीन फलंदाज काम येऊ दे बसून आज नाराने.
पंच आपला निर्णय कळवायचा आहे, फलंदाज बाद आहे। पंचानी फलंदाज बाद आहे। आजच्या दिवसातला तिसरा साखळी सामना, अरेसे गोटिवली विरुद्ध एकदंत कणसोली। कृपया पंचाने काय पंच
तरवणीत असेल की जो निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. यावेळेस बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, फटका बेमिसाल आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळते 20 रन आतापर्यंत होत आहेत. एक चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लेग स्टिकच्या दिशेने चेंडू होता परंतु भिरकावून दिला जातोय. दोन रनचा प्रात्यक्षिक आणि फेकी थोडीशी गचाळ आपल्याला पाहायला मिळाली परंतु बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन 22. पहिल्या सत्राचा खेळ आपल्याला पाहायला देखील मिळतो आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होत आहेत. शंकरजी खैरंगे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस देखील बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. चांगलं कमबॅक बॉलर निखिलच्या दरम्यान देखील कारण या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर एक चांगला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर प्रतिउत्तर यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर देखील यावेळेस कम्प्लीट होईल. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 सरासरीने स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत त्या म्हणजे 22. तर न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर देखील आदेशला आमंत्रित केलंय. एक दर्जेदार डावखुऱ्याचा गोलंदाज. लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर उंची थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅटच्या स्लाइसचा वेद घेतला आणि चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला दिला जाईल परतीचा इशारा.
बॉलर पुनः एकदा सज्ज होईल। यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा। इट इज अ व्हाईट टीमची धावसंख्या आतापर्यंत 23। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। हा फुल टॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय। एक रन यावेळेस कंप्लीट केली आणि 24 रन आतापर्यंत होत आहेत। शेवटचे दोन बॉल आतापर्यंत शिल्लक असतील या बॉलरच्या खात्यामधील। बॉलर पुन्हा एकदा आदेश। यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक रन यावेळेस कंप्लीट देखील केली। टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन। शेवटचा एक बॉल यावेळी शिल्लक असेल या खात्यामधील आतापर्यंत 25 रन 25। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन, उजव्या हाताचा फलंदाज। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल पॉइंट स्वीपरच्या दिशेने। एक चांगला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो या शेवटच्या बॉलवर। आपले इरादे स्पष्ट केलेत की आक्रमकतेचं रूप धारण मात्र जरूर करावं लागेल, कारण शेवटचं एक षटक शिल्लक असेल। टार्गेट सेट करणारी ओव्हर 29 रन आतापर्यंत होता 29। तर शेवटचं षटक बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस पहिलाच बॉल वेदांचा भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळते आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील एकदंत घनसोली या टीमला। यावेळेस देखील भिरकावून दिलाय, चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईन पलीकडे। फिल्डर निखिल पाटीलच्या मस्तकावर दस्तक देऊन चौकार। टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील लाईन चांगली होती, रनआउटची संधी आणि बॅट्समनला दिला जातोय रनआउटच्या माध्यमातून। यावेळेस विकेट होईल बॅट्समन।
तर न्यू बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू गोलंदाज वेदांत शेवटचं षटक त्याने हाताळले. तर दिवाई मस्तांग दिवाई या टीमचा कॅप्टन आणि कोपरी या टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग होती. रनआउट ची संधी आणि एक रन देखील यावेळेस कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल 34 रन. या स्कोरबोर्ड वर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आणि 34 धावा धावफलकावर लागल्यात आणि 35 रनचं टार्गेट असेल आर एस ए गोठवली या टीम समोर. तर विनंती असेल की दिवाळे मस्तांग दिवाळे या टीमचा कॅप्टन आणि कोपरी या टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी यायचं आहे. बॉलर यावेळेस सज्ज होईल. पहिलाच बॉल लाईन चांगली होती. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 35 रनचं लक्ष आहे.
यावेळेस देखील भिरकवण्याचा प्रयत्न होता आणि एक रन मात्र जरूर मिळाली जाते। या वेळेस देखील फटका चांगला आहे आणि तोपर्यंत दोन धावा देखील या वेळेस कंप्लीट केल्या जात आहेत। तर 4 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस देखील स्वतःच्या पॉलमध्ये चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता। तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर होते 6 रन। यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल होता आणि ओव्हर देखील तर 7 रन देखील आतापर्यंत होतात। तर 7 रन देखील आतापर्यंत होतात। एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झालाय। 35 रनचं लक्ष आहे। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय। निखिल पाटील बॉलिंग मार्क वर देखील राजूला आमंत्रित केले। एक वेगवान गोलंदाज आहे। यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल देखील यावेळेस कंप्लीट केली। एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्ड वर रन देखील वाढले जात आहेत। ते म्हणजे 8 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होत आहेत। एक चांगला क्रिकेटचा थरार रम्य खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील भिरकावून दिलाय परंतु मिळेल ती मात्र जरूर फक्त एकच धाव। टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आतापर्यंत होत आहेत। माझ्या समेत गुडलेगाच्या भूमिकेमध्ये प्रशांत दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर ऋषभ देवेकर। तर विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे कोपरी टीमचा कॅप्टन। टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन स्कोरबोर्ड वर देखील 9 रन स्कोरबोर्ड वर देखील होत आहेत। बॉलिंग मार्क वर राजू।
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू स्वार झाला। तर कोपरी टीमचे कॅप्टन योगेश दादा भोईरामच्या पर्यंत आले। तर विनंती असेल की दिवाळे मस्तंग दिवाळे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर। गोलंदाज राजू खोलर पद्धतीचा बॉल, यष्ट्यांचा वेद घेतलाय आणि यावेळेस वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा झाला। लाईन चांगली होती कारण लाईन मिस केल्यानंतर बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा। तर विनंती असेल की दिवाय मस्तंग या टीमचा कॅप्टन परेश दादा खोई। नऊ रन आतापर्यंत होतात। तर विनंती असेल की दिवाय मस्तंग या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी यायचं आहे। तर न्यू बॅट्समन प्रमोद मैदानामध्ये दाखल होईल। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येईल एका धावेचा। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळते, 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील होतात। तर विनंती असेल की दिवाय मस्तंग दिवाय या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। आकुड पद्धतीचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होईल काव कॉर्नरच्या दिशेने। तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कम्प्लीट केली, एका सिंगलने आतापर्यंत धावा स्कोरबोर्डवर होत्या त्या म्हणजे 11 रन। तर 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कम्प्लीट झालाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 रनची गरज देखील आहे। प्रति ओव्हरमध्ये आपल्याला 12 रन कम्प्लीट करायच्यात बॅटिंग करणारी टीम। एक महत्वपूर्ण मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाज देखील सागर या ठिकाणी सज्ज होईल। यावेळेस देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु नोमॅन लँड रिजनला चेंडू आल्यानंतर 2 धावा तोपर्यंत कम्प्लीट देखील केल्या। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 13। येणारे 11 बॉल तर विनंती असेल की परेश दादा कोई आपण टॉस साठी यायचा लवकरात लवकर। 11 बॉल मध्ये आतापर्यंत 22 रनची गरज देखील आहे। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, एक चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल। डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने
बैटिंग करना आरएसए गोटवली टीम दबाव तंत्रा दिशे घेन जाइल। बॉलर पुनः एकदा सज्ज होते और दे विकेट ने गोलंदाजी करते गोलंदाज सागर स्ट्राइकिंग एंडला बैट्समन प्रमोद आपल्याला पाहायला देखील मिळतोय। यावेस देखील बिरकावून दिलाय सरे सहा धावसंख्येसाठी। या सामन्यामध्ये एक नवं चित्र बदललं जातं या षटकाराने। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 19। रन्स आतापर्यंत होता है। एक चांगला दमखम दाखवणारा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला। बॉलर पुढे एकदा सज्ज होते कुठेतरी थोडेस व्यर्थ देखील येताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला नाही। एक रन ने आतापर्यंत 20 रन स्कोरबोर्ड वर देखील होतात। अजूनपर्यंत येणाऱ्या बॉल मध्ये आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमला रन कंप्लीट करायचे आहेत त्या म्हणजे 15 कंपल्सरी चेसिंग। येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 रन हे षटक महत्त्वपूर्ण असेल या मॅच मधील कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे। अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येईल। आउटसाइड इज ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर इट इज अ वाईट। येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 14 रन ची गरज। यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र निखिल पाटीलला मिळून देईल यश। 4 रनच टीमची धावसंख्या आतापर्यंत 25। येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 रनची गरज। या शेवटच्या बॉलवर एक मोठा षटकार आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला उमटताना पाहायला मिळेल। यावेळेस देखील पंचांचा इशारा येईल। तर वडेन दिसेल की दिवाळी मस्तंग टीमचा कॅप्टन नयन कोई आपण लवकरात लवकर तत्परतेने टॉस साठी यायचंय। येणारी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 10 रनची गरज। तर विनंती असेल की नयन कोई आपण टॉस साठी यायचंय। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 10 रनची गरज। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा। तर मी विनंती करेन की आदरणीय विनय दादा कोई साहेब की विनय दादा कोई साहेब की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। यानंतरची मॅच
दिवाई मस्तांग दिवाई त्यांच्या विरुद्ध मध्ये कुप्रिया संघ तर विनी दादा कोई यांच्याशी उपस्थित टॉस देखील केला जाईल या मॅचचा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिवाई मस्तांग दिवाई त्यांच्याच विरुद्धामध्ये कोपरी आणि टॉस जिंकलाय कोपरी या संघाने चार ओव्हरची मॅच असेल जसा सामना संपेल योगेश दादा बघूया आपण मैदानामध्ये उतरायचं आहे यावेळेस देखील हा अकूट पद्धतीचा बॉल होता येणारे चार बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 10 रनची गरज एक नवा ट्विस्ट उमटला जातोय आशिष दादा कोई आणि देवर्षी कोई यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तर चार बॉल मध्ये आतापर्यंत 10 रनची गरज कंपल्सरी चेसिंग बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस देखील एक दर्जेदार स्ट्रोक लगावलाय चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे षटकार तीन बॉल आणि जिंकण्यासाठी 4 रनची गरज प्रत्येक क्षणाला ज्या प्रकारे क्रिकेटचा खेळ बदलतो त्याप्रमाणे हा या बॉलवर देखील हा खेळ बदललाय कारण चार बॉलमध्ये 10 रनची गरज असताना यावेळेस एक चांगला षटकार आला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे तीन बॉलमध्ये आतापर्यंत 4 रन कंप्लीट करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या आरएसए गोटवली या टीमला बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज श्रीधर यावेळेस देखील पुन्हा एकदा हा विनिंग स्ट्रोक लगावलाय शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देऊन ही झुंज यशस्वीरित्या पार देखील पाडली जाते या सामन्याचा हिरो किरण ठरला जातो या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच